नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। कर्नाटक सरकारचे माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा वाढदिवस साजरा, विविध सामाजिक उपक्रम राबून केला वाढदिवस साजरा, अनेकांनी शंकरगौडा पाटील यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांचे क्षेत्र लहान मुलाला सोपविणार, बी वाय विजयेंद्र करणार आता शिकारीपूरचे प्रतिनिधित्व, 2023 मध्ये शिकारीपूर मधून विजयेंद्र निवडणूक लढणार असल्याचे निश्चित। जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून, प्रियसीचा खून करून प्रियकराने केली आत्महत्या, बेळगाव शहरातील बसव कॉलनी येथे घडली घटना। आता पाहूया सविस्तर बातम्या। विविध सामाजिक उपक्रम राबून कर्नाटक सरकारचे माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। ज्यांनी बेळगावमध्ये भाजपचे रोपटे लावून वटवृक्षाकडे झेप घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले बेळगाव भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटक सरकारचे माजी विशेष प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यनगर अनगोळे येथील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये रोपटे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। एवढेच नसून शंकरगौडा फाउंडेशनच्या मार्फत दत्तक घेतलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले आहे व शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून शाळेसाठी 1,00,000 रुपये मंजूर करणार असल्याचे आश्वासन शंकरगौडा पाटील यांनी दिले आहे। पंडित दीनदयालू यांनी घातलेल्या मार्गावर आपण प्रामाणिकपणे काम करत असून निस्वार्थपणे समाजकार्य करायला हवे असे यावेळी त्यांनी म्हटले आहे। ವರ್ಷದಂತೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಇವರೆಲ್ಲ ಮಿತ್ರರ ಜೊತೆ ಈ ಒಂದು ಜನ್ಮದಿನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ಗಜಾನನ ಮಿಸಾಳೆ ಅವರು ಸ್ಪಂದನದ್ದೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ। ಅವರು ಗಜಾನನ ಮಿಸಾಳೆ ಒಳ್ಳೆಯ ಯುವಕ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೂ ನಿಂತಿದ್ದರು। ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಸದಾನಂದ ಗುಂಟಪ್ಪನವರು, ಮದನ್ ಕುಮಾರ್ ಅವರು, ಸಂದೀಪ್ ಕುನ್ನುತ್ತರ್ ಅವರು, ಸುರೇಶ್ ದೇಸಾಯಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಬಾಬುರಾವ್ ದೇಸಾಯಿ ಅವರು, ಯಳೂರ್ಕರ್ ಅವರು, ಕಬೂಲ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಪ್ರಮೋದ್ ಕಚೋರಿ ಅವರು, ಇವರೆಲ್ಲರೂ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು। ಇವರು ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಖಾನಾಪುರದಿಂದ, ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವಿತ್ತು। ಸಮಾಜ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ನಿಸ್ವಾರ್ಥ ಅನ್ನೋದೇನು ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ನಾಲ್ಗೆಯಿಂದ, ಅದನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಯಾರಿಗೂ ಕೆಲ ಸ್ವಾಭಾವಿಕ ರೀತಿಯ ಆಶೆ ಇರ್ತದೆ, ಆ ಆಶೆಯನ್ನು ದುರಾಶೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಬಾರ್ದು। ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದು ದತ್ತಕೊಂಡಿವಿ, ಪಂಡಿತ್ ದೀನದಯಾಳ್ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಅವರು ಹಾಕಿಕೊಂಡಂಥ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅವರ ಶತಮಾನೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತ ಈ ಸ್ಕೂಲದ ಬಿಲ್ಡಿಂಗನ್ನು ನಾನು ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲವನ್ನ ನಾವು ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಾನೊಬ್ಬನೇ ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಶಕ್ತಿ ಮೂಲಕ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನೊಬ್ಬ ಇದ್ದೀನಿ। ಹೀಗಾಗಿ ಶಕ್ತಿಯುತವಾಗಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿದ್ರೆ ಸಂಘಟನೆ ಶಕ್ತಿ ಇರ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗುವ ಇವತ್ತು ಇಡೀ ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದಾವೆ। ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮದನ್ ಕುಮಾರ್ ಅವರು, ಸುನೀಲ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು, ಮಾಸ್ ಮುರಳಿ ಅವರು, ಇವರೆಲ್ಲರ ನೆಕರು, ಗಜ ಮಿಸಾಳೆ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಡೀ ದಿವಸದ್ದಿದ್ದಾವೆ। ಇದೇ ರೀತಿ ನೀವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ರಿ, ಮಾಡ್ತಾ ಇನ್ನೂ ಇದ್ದೀರಿ ನಿಮಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಸಮಾಜ ಸೇವಕರಾಗಿ, ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಇದೇ ರೀತಿ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಆದರ್ಶ ಯುವಕರಾಗಿ, ಸಮಾಜ ಸೇವಕರಾಗಿ, ಚಿಂತಕರಾಗಿ ನಿಮ್ಮ ಫುಟ್ ಪ್ರಿಂಟನ್ನು ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ, ನೀವು ಇದ್ರಿ ಅನ್ನೋದು ಕಲ್ಪನೆ ಜನರಿಗೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅಂದಾಗ ನೀವು ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯನೇ ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ ನಾ, ನಿಮ್ಮ ಅಸ್ತಿತ್ವ ಇರಲಿ ಬಿಡಲಿ, ಆದರೆ ನೀವು ಮಾಡಿದ ಕಾರ್ಯ ಮಾತ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಇರ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ಕೊಡಲು ಬಯಸ್ತೇನೆ। ಯಾವೇಳಿ ವನವಿಭಾಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿರ್ದೇಶಕ ಸುರೇಶ್ ದೇಸಾಯಿ,
बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष सदानंद गुंटप्पनावर, बीजेपी प्रमुख निखिल मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते मदन भैरप्पनावर, अशोक चंबाल, गुंडू मास्तमर्डी, खनुबाई ठक्कर, डॉ. दोडमनी, सुनील देशपांडे, गजानन मिसाळे, प्रवीण पाटील, सुजित मुळगुंद, राजशेखर ढोणी व बीजेपी नेता किरण जाधव यांनी या साऱ्यांनी समाजाच्या भल्यासाठी नेहमीच काम करणाऱ्या शंकरगौडा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आज या ठिकाणी केळगाव प्राथमिक शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे नेते माननीय शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे। या प्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। एका गीतामध्ये म्हटलं आहे, सेवा आहे यज्ञ कुंड समिधा असं महामजले, योगस महासागर मे फणित रूप हममेले, हेच कार्य खऱ्या अर्थानं माननीय शंकरगौडा पाटील यांनी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। तेव्हा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भगवंताकडे मी एवढी मागणी करतोय की त्यांना उदंड आयुष्य देऊ दे, अहोरात्र समाजाचं काम करायची ताकद त्यांच्या देऊ दे आणि राजकीय क्षेत्रात उन्नत पदावर ते जाऊ दे अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो। ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಮುಖಂಡರು ಸೀನಿಯರ್ ಬಿಜೆಪಿ ಲೀಡರ್ ಶಂಕರಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ತಂಚ ಹಸ್ತೆ ಇದು ವೃಕ್ಷಾರೋಪಣ ಆಗಲೇ ಇದೆ ಆನಿ ಶಂಕರಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ಮಂಜೆ ಸರ್ವ ತರುಣನ ಸುದೇತ್ ರಾಜಕೀಯ ಲೋಕಾನ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಆಯ್ತ ಕಿತ್ತೇಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಂಚ ರಾಜಕಾರಣಮದೆ ಭಾಗ್ಯೋದಯ ತಂಚ ಹಸ್ತೆ ಆಗಲೇ ಇದೆ ಆನಿ ತಂಚ ಆಜ್ ವಾಡದಿವಸ ಆಯ್ತ या वाढदिवसाच्या प्रसंगी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खानापूर तालुक्यातले असू देत बेळगाव शहरातले असू देत त्यांना उत्तम आरोग्य आयुष्य लाभावं आणि त्यांच्याकडून अशीच समाजसेवा कायम चालू राहू दे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं पुनश्च एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनंदन करतो। धन्यवाद। शहरामध्ये शंकरगौडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चन्नामा सर्कल येथील गणेश मंदिरात विशेष पूजा व वैभवनगर मधील नंदन मक्कळ धाम येथे जाऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। एवढेच नसून गोरगरिबांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते शंकरगौडा पाटील यांनी एड्सग्रस्त व अनाथांना अन्नदान व शांताय वृद्धाश्रमामध्ये देखील अन्नदान करून विविध सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांचे क्षेत्र आपल्या लहान मुलाला सोपवणार असल्याचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे। कर्नाटकाचे भाजपचे जननेते माजी मुख्यमंत्री B.S. येडियुरप्पा त्यांचे क्षेत्र ते धाकटा मुलगा B.Y. विजेंद्र यांच्याकडे सोपवणार असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे। 1983 पासून येडियुरप्पा यांनी शिकारीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण 8 वेळा विजय मिळवला आहे। 1999 मध्ये ते एकदा निवडणूक हरले। 2014 मध्ये जेव्हा ते शिमोगा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि खासदार झाले तेव्हा मोठा मुलगा B.Y. राघवेंद्र यांनी पोटनिवडणूक लढवली आणि प्रचंड विजय नोंदवला। 1983 पासून आजपर्यंत शिकारीपूर मतदारसंघ येडियुरप्पा यांचा बालेकिल्ला आहे। 2023 निवडणुकीत विजेंद्र शिकारीपूर येथून निवडणूक लढवणार हे निश्चित झाले असून 2018 निवडणुकीत विजेंद्र यांनी शेवटच्या क्षणी तिकीट गमावले आहे। 2018 माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र विरुद्ध मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती पण शेवटच्या क्षणी ती विफल ठरली आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेंगळुरू। जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीचा खून करून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनी येथे घडली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीचा गळावळून खून करून आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनी शुक्रवारी घडली आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठात MSc शिक्षण घेणारा सौंदती तालुक्यातील रामचंद्र बसापा तेनगी वय 29 आणि KL हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका केंचप्पा पंचन्नावर वय 30 यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते पण रेणुकाने रामचंद्र याला आपले प्रेमसंबंध विसरायला सांगितल्याने रागाच्या भरात रेणुकाचा रामचंद्रने खून करून स्वतः आत्महत्या केली असावी असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत।
तरुणाने आत्महत्या केलेली नोंद सापडली असून एपीएमसी सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. मुदगा येथील श्री भावकेश्वरी यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. मुदगा येथील भावकेश्वरी यात्रेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी पहाटे पासून श्री भावकेश्वरी देवीची ओटी भरणे कार्यक्रमाला भक्तांनी गर्दी केली होती. 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे ही यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली होती, पण यावर्षी मुदगा देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित पही पाहुण्यांना बोलावून ही यात्रा साजरी करण्यात येत असून
शुक्रवारी पोळी जेवणाचा नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला आहे, तर शनिवारी व रविवारी असे दोन दिवस मांसाहारी जेवण केले जाते। यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावाच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे। ಶ್ರೀ ಜಾತ್ರಾ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಸುಧಾರಣಾ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಎಲ್ಲರೂ ಪಣತೊಟ್ಟು ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಸತ್ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶಾಂತತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸತ್ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ, ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಪರವಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। अशा या दोन वर्षांनंतरच्या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून विविध धार्मिक कार्यक्रम या यात्रेनिमित्त पार पडणार आहेत। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर बेळगाव मध्ये भाजप पक्षाकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे। आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याने बेळगाव शहरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। राष्ट्रपती निवडणूक निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर रुजू झाल्या आहेत। झालेल्या मतमोजणीत भारताकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मू यांना मिळाली आहेत। द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याबद्दल शहरातील गँगवाडीमध्ये सर्वांनी विजयोत्सव साजरा केला। यावेळी ढोलताशा वाजवून जल्लोषी वातावरणात नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी आमदार अनिल बेनके यांनी सुद्धा गँगवाडी भागामध्ये जाऊन सर्वांच्या आनंदात सहभागी झाले। यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला। यावेळी ते म्हणाले की देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पद मिळाल्याने आता आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे। द्रौपदी मुर्मू यांनी आमदार, खासदार, राज्यपालपदी काम केले आहे, तसेच त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास मोठा असल्याने त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। आदिवासी समुदायाचे आणि त्या देशप्रेमी आहेत, देशासाठी आपलं सर्व जीवन त्यांनी दिलेलं आहे, त्याचबरोबर या अगोदर या देशाच्या खासदार होत्या, त्यांच्या क्षेत्राच्या एमएलए म्हणून काम केलं होतं, झारखंडच्या त्या राज्यपाल होत्या, एकूणच त्यांचा राजकीय असले सामाजिक हा अनुभव मोठा असल्यामुळे गरीबातल्या गरीबातील एक महिलेला त्या देशाचं सर्वोच्च स्थान मिळावं या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे हायकमांड, विशेष करून सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, इतर या सर्वांनी मिळून निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे आज तो निर्णय यशस्वी झाला आणि मान्य झाला। आणि म्हणूनच त्यांच्या या पुढे मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं आपण येत्या काळामध्ये हा भारत देश विश्वगुरू झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया। परत एकदा बोलो भारत माता की जय। त्याचप्रमाणे भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने
15व्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल फटाके वाजवून व लाडू वाटून भाजपा कार्यकर्ते व सामान्य जनतेने भाजपा बेळगाव कार्यालय विजयनगर हिंडलगा येथे विजयोत्सव साजरा केला आहे। आपल्या देशाच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अपोडेंट त्यांनी आज घेऊन आलेले आहेत। देश योग्य दिशेने जात आहे, राष्ट्र निर्माणाच्या दिशेने एक पाऊल पडत आहे। देशातील जनता आणि निवडून आलेले जनप्रतिनिधी योग्य निर्णय घेत आहेत आणि म्हणूनच प्रचंड बहुमतानं त्यांनी आज निवडून आलेले आहेत। आज भारतीय जनता पार्टी ग्रामीण कार्यालयाच्या समोर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हा विजयोत्सव इथं साजरा करत आहोत। या प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामान्य जनता उपस्थित होती। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। माणसाने जगूही नये आणि मरूही नये असा टोला केंद्र सरकार व केपीसीसी प्रचार समिती अध्यक्ष एम बी पाटील यांनी लावला आहे। मला हवे असेल तर मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही, समाज पक्ष आमदार हायकमांड हवे तर मुख्यमंत्री होऊ शकतात असे केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी सांगितले आहे। काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा नाही, भाजपचे हे वाईट सरकार संपले पाहिजे, राज्यात आणि केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। ಯಾವುದೇ ಈಗ ಪಂಜಾಬ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರನ್ನ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು, ಸೊ ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬಹುದಲ್ಲ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮಾಡಬಹುದು ನಾನೇ ಹೇಳಿದಿನಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಹೈಕಮಾಂಡ್ ನಾನು ಕೂಡ ಇದ್ದೀನಿ ಸಾಮಾನ್ಯ, ನಾನು ಗೊಂದಲದ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಗೊಂದಲ ಇಲ್ರಿ, ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಏನು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ, ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯ ಪದ್ಧತಿ, ಚುನಾವಣೆ ನಂತರ ಇವತ್ತು ಶಾಸಕರ ಅಭಿಪ್ರಾಯ ತಗೊಂಡು ಹೈಕಮಾಂಡ್ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತದೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಂದು ವೇಳೆ ಬಯಸಿದ್ರೆ ಏನು ಪಂಜಾಬ್ನಲ್ಲಿ ಆಯಿತು, ಯಾರು ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅನಿಸಿದ್ರೆ, ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಅನಿಸಿದ್ರೆ ಅವರು ಅದನ್ನು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವಾಗ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಪ್ಕೋತೀವಿ। ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ ಅದನ್ನ, ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೇಳೋ ಪ್ರಶ್ನೆ ನಾನು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ? ನಾನು ಹಾಗಂತಲ್ಲ ಸಿ, ಹೈಕಮಾಂಡು ಆ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬಹುದು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಯಾಕೆ ಇಬ್ಬರು ಕಬರ್ ಕದನದಾಗ ಯಾಕಪ್ಪ, ನಮಗೂ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ, ನೇರವಾಗಿ ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದಾಗ, ಯಾಕೆ ಇಬ್ಬರು ಕಂಬ ನೋಡಿ, ನಾವು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಇಬ್ಬರು ಕದನದಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಹೋಗಿ ಬರುವಂತ ಅದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ಬರ್ತೀವಲ್ಲ, ಕದನದಾಗ ಯಾಕೆ ಬರ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ? ಅದು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ, ಕದನದಾಗ ಯಾಕೆ ಬರ್ಬೇಕು ನಾವು? ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಸಿಟಿಜನ್ಸ್। ನೋಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರ್ತದ್ರಿ, ಯಾರು ಮ್ಯೂಟ್ ಸ್ಪೆಕ್ಟೇಟರ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಯಾರು ಕೂಡ ಮೂಕ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯಗಳನ್ನ ಹೇಳಿದೀನಿ, ಒಕ್ಕಲಿಗರಿರ್ಬೋದು, ಲಿಂಗಾಯತರಿರ್ಬೋದು, ಮುಸಲ್ಮಾನರು ಯಾಕಾಗಬಾರ್ದು, ನಾವು ಒಮ್ಮೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಅಂತಲೇ ಅವ್ರು ಆಗಿದ್ರಲ್ಲಿ, ಇದರಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ದಲಿತರ ಯಾಕಾಗಬಾರ್ದು, ದಲಿತರ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ। भाजप सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, पंतप्रधान मोदी यांनी चांगले दिवस येतील व बेरोजगारांना रोजगार देऊ असा विश्वास दाखवला होता, मात्र जीएसटी कर लावून केंद्र सरकारने दरवाढीचा लोकांना मोठा फटका दिला आहे। आता मृत्यूनंतरही जीएसटी भरावा की काय असे सांगून ते पुढे म्हणाले की माणसाने जगूही नये आणि मरूही नये असे या सरकारने केले आहे असा टोला यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारला लावला आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। गेल्या 3 महिन्यांपूर्वी वनविभागातील पहारेकरीवर गवीरेड्याने हल्ला केला असून वनविभागाकडून त्या पहारेकरीला कोणतीच नुकसान भरपाई अद्यापही दिलेली नाही। वनविभागातील एका पहारेकरीवर गेल्या 3 महिन्यांपूर्वी वनक्षेत्रातच गवीरेड्याने हल्ला केला होता। अचानक झालेल्या या हल्ल्याला 3 महिने उलटले असले तरी अद्याप वनविभागाकडून त्या पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतीच नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याची तक्रार चिक्कोडी तालुक्यातील अत्रा गावच्या कृष्णा गुरव यांनी केली आहे। गेल्या 3 महिन्यांपूर्वी रायबागमध्ये उसाच्या पिकात गवीरेडे शिरले होते,
ग्रामस्थांच्या विनंतीवरून वन कर्मचाऱ्यांनी त्या गवीरेड्यांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. सुमारे 12 फूट उंचीवर गेलेल्या ऊस पिकांच्या मध्यभागी अचानकपणे त्या कर्मचाऱ्यावर गवीरेड्याने हल्ला केला होता व त्यात तो जखमी झाला होता. मात्र त्याला वनविभागाकडून कोणतीच भरपाई न मिळाल्याने या संदर्भात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಹತ್ರಾಳು ಗ್ರಾಮದ ಕೃಷ್ಣಬಾಬು ಗುರು ಅಂತ ನಾನು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ. 5 ವರ್ಷ ಆತು ಮುಂದೆ ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಕೋಟಿ ಹಾಕಿದ್ವಿ ರೀ. ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಗೆ 5,500 ಪಗಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ರೀ. ಮುಂದೆ ಕಾಳ್ಕೊಂಡು ಮೈತನ ನಾವು ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕದಾಗ ಇಡಬೇಕಾಗಿತ್ತು ರೀ. ಕಾಳ್ಕೊಂಡು ಮೈತನ ನಮ್ಮನ್ನು ಓದ್ ಕಷನ್ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕದಾಗ ಹಾಕ್ಯಾರ ರೀ. ಹಾಕಿರು ಲಾಗ್ ಟೈಪ್ ಕಷನ್ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಳ್ಕೊಂಡು ಇರ್ತ ರೀ. ಇರ್ತು ನಾನು ದವಾಖಾನೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಅದು ಬೇಸುದಿದ್ದೀನಿ ರೀ. ದವಾಖಾನೆ ತಂದು ಹಾಕ್ಯಾರ ರೀ. ಏನಪ್ಪ ಏನಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಹೋಯ್ತಂದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಭೀ ಕೊಡ್ತೇವೆ. ಮುಂದಿನ ಬಿಲ್ಲು ಎಲ್ಲ ಭಾಗಿಸ್ತೇವೆ. ನೀನು ಏನು ಕಾಳಜಿ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗಬೇಡ. ನಿನ್ನ ಪಗಾರ ಭೀ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳು ಪಗಾರ ಭೀ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇರಿ. ಆ ಟ್ಯಾನ್ ಹೇಳಿದಾರೆ ರೀ, ಒಟ್ಟು ಸನ್ಯಕ ಆದಿಲ್ಲ. ಬಿಲ್ ಅಟ್ 6,000 ಆಗಿತ್ತು ಕೊಟ್ಟರು ರೀ. ಉಳಿದು ಮತ್ತೆ 4 ಕೆಪಿ ಹೋದ್ರೆ ನನಗೆ ಗುಳಿಗೆ ಔಷಧಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಮೇನ ಬೆರಕ್ಯಾಗ ಕಳೆದವ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬೆನ್ನಾಗ ಪಟ್ಟು ಕುದೀತ್ರಿ. ಅವ್ರೇನು ಇದನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲಲ್ಲ, ಅವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಅವರು ಬಿತ್ತು ತೊಗೋರ್ರಿ ರಾಯಬಾದವ್ರಿ ಅಂತ ಸಾಹೇಬ್ರು ಬದಲಾಗಿ ಹೋದ್ರಿ. ಇನ್ನೂ ಸಾಕ ನಮಗೆ ಹತ್ರದ ಒಂದು ಯಾನನ್ನು ನಮಗೆ ಅದು ಇದಾಗಲ್ಲ ರೀ. ನಮಗೆ ಪರಿಹಾರ ಇಲ್ಲ ಏನೇ ಅಲ್ರಿ. ಈಗ 4 ಕೆಪಿ ಡವಾಖಾನೆ ಬಂದ ಮತ್ತೆ ಏನೇ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಕಮ್ಮಿ ಅನ್ನಕ್ಕೆ ಆಗಾನಿಲ್ಲ ರೀ. ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ರೀ. ಇವರು ಬದಲಾಗಿ ಹೋಗಿದಾರೆ. ಗುತ್ತಿಗೆದಿಂದ ಮಾಡ್ತೇನೆ ಸರ. 5-6 ವರ್ಷ ಚಾಲು ಐತ್ರಿ ಸರ್. ಈ ವಾಚರ್ ಅಂದ್ರೆ ಗಿಡಗಳು ಕಟ್ಟೋದ್ರಿ. ನಮಗೇನು ಅದ್ರಾಗ ಹೆಸರು ಇನ್ಫಿಟೇಷನ್ ಇಲ್ಲರಿ. ಯಾರು ಕರ್ಕೊಂಡು ಹಿಡಿಯೋದಂದ್ರೆ ರೀ, ಎಲ್ಲರೂ ಕರೆದ್ರೆ ನಾನು ರಾಯಬಾಗ ಬಂದಿರ ರೀ, ಗೋಕಾಕದವ್ರು ಬಂದಿರಿ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ ರೀ. ನಮ್ಗೆ ಒಳಗೆ ಹೋಗಂದ್ರೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿದ್ರಿ. ನಮ್ಮ ರಾಯಬಾಗದಾಗ ಕೆಪಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ ರೀ, ಕೆಪಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಾಗ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿತ್ತು ರೀ. ಮೇ 4-4 ತಾರೀಕು ರೀ. 3-4 ರೀ. ಮತ್ತು ನನ್ನ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ರೀ. ಅದ್ರ ಬಳಕ ನನಗೆ ಯಾನೇ ಅಂತ ಪರಿಹಾರ ಭೀ ಇಲ್ಲ, ಯಾನೇ ಇಲ್ಲ ರೀ. ಈಗ ಮತ್ತೆ ನನ್ನ ತೆಗಿ ಹಿಡ್ಯಾಕೆ ಕಳಿಸಿರಿ. ಹ್ಞೂ ಹಿಡ್ಯಾಕೆ ಕಳಿಸಿರಿ ಸಾಹೇಬ್ರು. ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವ್ ಸಾಹೇಬ್ರು, ಗೋಕಾಕ್ ಸಾಹೇಬ್ರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಕರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾಕ ನಮ್ಗೆ ಯಾನೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋಕೆ ಹಾಂಗೆ ಕೊಡ್ತಾ ಕೊಡುವಾರ್ತವ. ನಮ್ಗೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ತೇರೋರು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಗಿದ್ದಾನೆ ಸರ್. ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಫೋನ್ನಾಗ ಕೇಳಿದಾನೆ ರೀ. ಅವ್ರು ಏನನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನು ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಹೋಗ ಅಂದ್ರೆ ರೀ. ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದವ್ರ ಈ ಬಿಲ್ ಹಾಕಿ ಬಿಲ್ಲರ್ ಪಗಾರ ಹಾಕಿ ಇದಾಕ್ಬೇಕು ಸರ್. ನಂತ ಏನಂದ್ರೆ ಹಾಂ ಏನು ಇದಾರಿ ನಮ್ಮ ದವಾಖಾನೆ ಬಿಲ್ ಹ್ಯಾಂಗೆ ಕೊಟ್ರಿ ಅವ್ರು. ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದವ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಕೆ ನನ್ನ ಪೌಂಡಿರ್ದಾರೆ ಯಾರು ಕೆಪ್ಪಡಿಯಾಗ ಹೋಗಿ ಜರೂರ ಇರ್ತಾರೆ. ನಂತ ನನ್ನ ಚಿಕ್ಕೂರು ತಾಲೂಕದಾಗ ಇರ್ತಾರೆ ಕೆಲಸ. ಗೆಲಿ 5 ವರ್ಷ ವನ ವಿಭಾಗದ ತೋ ವ್ಯಕ್ತಿ ಪಹರೆಕರಿ ಮನೂ ಕಾಮ ಕರತ ಆಹೆ. त्यातून त्यांना 5,500 पगार दिला जातो. या हल्ल्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून हॉस्पिटलचा खर्च देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र यावर अद्याप कोणतीच भरपाई न दिल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाए आराधना. ¶¶
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागासवर्गीय कर्नाटक कल्याण विभागाच्या अंजनेनगर येथील वसतिगृहाचे हस्तांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी समाजसेवक मलेश चौगुले यांनी केली आहे. अंजनेनगर येथील मागासवर्गीय कर्नाटक कल्याण विभागाच्या वसतिगृहाचे आझमनगर वसतिगृहात हस्तांतरित करण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थी बंधुत्व वेदिकेकडून समाजसेवक मलेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अंजनेनगर वसतिगृह आझमनगर वसतिगृहात हस्तांतरित केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मलेश चौगुले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. अंजनेनगर येथे जे हिंदू विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे ते काही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे त्यांनी आझमनगर येथे शिफ्ट करण्याचा विचार चालला आहे. परंतु या विद्यार्थ्यांनी या हॉस्टेलमध्ये यायच्या अगोदर सगळ्यांनी आपले गाव सोडून घरदार सोडून या हॉस्टेलमध्ये कॉलेज जवळ होते म्हणून त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते. परंतु मी त्यांना एक अधिकाऱ्यांना विचारतो की समाज कल्याण खात्याकडनं तुम्ही भाड्याचा किंवा कुठलंही बिल्डिंग घेऊन विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारनं त्यांना प्रोव्हिजन केलेलं आहे. परंतु हे विद्यार्थी गरीब असल्याकारणानं त्यांच्या पाठीमागे कोण नसल्याकारणानं त्यांना विचारणारे कोण नाही म्हणून एकाच दिवसात त्यांचं हॉस्टेल शिफ्ट करण्याचा त्यांचा विचार आहे. मी त्या DCM अधिकाऱ्यांना त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो जर हे विद्यार्थ्यांना तुम्ही जागा नाही दिला तर तुमच्या घरामध्ये येऊन राहायची परिस्थिती निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल म्हणून ह्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या अधिकाऱ्यांनी त्या ज्या हॉस्टेलमध्ये आहे त्याच हॉस्टेलमध्ये त्यांना कंटिन्युएशन करून त्या विद्यार्थ्यांचा त्रास वाचवा ना झाल्यास आम्ही रस्त्यावर येऊन त्याला विरोध करायला घट. बेळगाव अंजनेनगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तेथे बदली झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होतील तसेच वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आझमनगर मध्ये असलेल्या वसतिगृहात अंजनेनगरचे वसतिगृह हस्तांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कस्तुरी रंगन अहवाला विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित लढा उभारावा अशी मागणी मंतुरगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कुस्तीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सूचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनातून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन अभ्यासू जाणकारांच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी अशी माहिती मंतुरगाव गावचे व तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांनी शिवस्मारकात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कस्तुरंगन जो इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जो 62 गावांना त्या तालुक्यातील लागू करण्यासाठी जो प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितलेली आहे. तर ह्या 7 दिवसाच्या मुदतीसाठी जर आपण त्याच्यावर जर काही त्याच्या तुटके खानापूर ग्रामीण असेल तर जवळचे किंवा आमच्या तालुक्यातील 62 गावं त्याच्यासाठी ठराविक लोकांनी कुठेही निवेदन न देता सर्वपक्षीय लोकांनी एक व्यापक बैठक घेऊन तालुक्यात ह्या 62 गावांना न्याय द्यावा अशी आमची पश्चिम भागातल्या लोकांकडून मागणी आहे. सर्वपक्षीय आणि परस्पर बघा आम्ही चौघ आम्ही चौघ त्याला काही राहणार नाही याच्यामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहे. ह्याच्यात काय माहित आहे आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करायला लागलो हे लोकांच्याकडे धान्यासाठी हे नको आहे. सर्वपक्षीय सगळ्यांना फक्त 62 गावं तालुक्यातली वाचावी ही आमची या पश्चिम भागातल्या लोकांची मागणी आम्ही सांगा त्याच्यात आमची काय विचार काय नाही. एक आता समितीच्या गटाचा देशीला आणून दिले याच्या अगोदर मी दिलेला होता मी म्हटलो एकट्याने काय म्हणून तू दिले मूळ समस्या कसं आहे ना हा मूळ समस्या फक्त तेव्हा आधी ते काय म्हटलं आम्ही काय एकच काय म्हटलो की बाबा तुमचं सरकार तुम्ही त्याच्यावर भांडा म्हटल्याचं ते काय माहिती नाही हे गरज आहे. परंतु ह्याच्या अगोदर राज्य सरकारने काँग्रेसचे बी राज्य सरकारने ह्याला अहवाला विरोध केला आहे 2017 अकराला तेव्हा त्याचं सरकार होतं आणि आता मुंबईने सुद्धा याला विरोध केले परंतु स्थगिती मुंबई देऊ शकत नाही PCCA पण देऊ शकत नाही. कैलासवासी माजी आमदार
कला त्रेमानी यांनी सुद्धा गावोगावी जाऊन ग्रामपंचायतीमधून ठराव मांडला होता, तो सरकारला त्यांनी दाखवला होता। यातून त्यांना यश देखील आले होते। यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पुन्हा लढा लढावा असे सांगण्यात आले आहे। यावेळी या पत्रकार परिषदेला आबासाहेब दळवी, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, प्रल्हाद मादार, शिवाजी पाटील, गजानन गुरव, संजय देवलतकर, ईशावर बोबाटे आदी मंतुर्ग ग्रामस्थ उपस्थित होते। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर। कागवाड हद्दीतील अनेक रस्ता कामांचे भूमिपूजन आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे। कागवाड हद्दीतील अनेक रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे। सीमावर्ती गावातील अनेक रस्त्यांची गेल्या 50 वर्षांपासून दुरावस्था झाली असून आमदार श्रीमंत पाटील निवडून आल्यानंतर सीमा भागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून आतापर्यंत सुमारे 1,000 कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काम करण्यात आले आहे। महाराष्ट्र हद्दीतील अरळीहट्टी शिरूरमध्ये 3 कोटी व मधभावी आणि जंबगी गावच्या रस्त्यासाठी 3 कोटी रुपयाचे रस्ते कामे सुरू करण्यात आले असल्याचे सांगून कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की मी विरोधी पक्षासारखे खोटे बोलून मतदारसंघातील जनतेला वेढीस धरणार नाही। मी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम करत आहे। लोकांनी माझे काम पाहिले आहे आणि आणखी विकास कामांना मी चालना देणार असल्याचे ते म्हणाले। अगल पूरा नम स्टेट हायवे ना पास ऐति अली मुंद रायबाग तालूक कुर्सी तालूक रीति कड़े नमल्ली महत्व अंदर नम रस्ते कूड़ा आगे रस्ते अंदर नम शरीर हंग बंद रक्त वाहिनी इतव रक्त वाहिनी चलो इतना ना अग्नि तंदुरुस्त ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಲಾಕೇಜ್ ಆಗಿದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಅಂದ್ರೆ ಮುಗೀತು, ಯಾವಾಗ ಬ್ಲಾಕೇಜ್ ಆಗಿ ಯಾವಾಗ ಹಾರ್ಟ್ ಫೇಲ್ ಆಗ್ತದೆ ಯಾವಾಗ ಬಂದರೆ ಹೇಳಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ರಸ್ತೆ ಐತಿ. ಅದು ರಸ್ತೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಚಲೋ ಇತ್ತು ಅಂದ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಲಕ್ಕ ಸಾಧ್ಯ ಐತಿ. ಅದನ್ನ ರಸ್ತೆ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ಇವರಂದ್ರು 20 ವರ್ಷ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಆರ್ಸ್ ಕೊಟ್ರೆ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾವ ಅಂದ್ರು, ಏನ್ ಜರೂರ ಇಲ್ಲ, ಈ 5 ವರ್ಷ ಮುಗಿವರೆಗೆ ನೀವೆಲ್ಲ ರಸ್ತೆ ನಮ್ಮ ಮುಗಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಶಾಸಕರು ಏನ್ ಅಧಿಕಾರ ಇರ್ತಾವ, ಒಂದು ಶಾಸಕ ಏನ್ ಮಾಡ್ಲಕ್ ಶಕ್ತಿ ಐತಿ, ಆ ಅಧಿಕಾರ ಮತ್ ಏನ್ ಮಾಡ್ಲಕ್ ಶಕ್ತಿ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಪೈಸೆ ಸುದ್ದ ನಾ ಹಿಂದೆ ಇಡಂಗಿಲ್ಲ. ನನಗೆ ಎಷ್ಟು ಅಧಿಕಾರ ಅದಾವ ಅದೆಲ್ಲ ವಾಪರಿಸಿ ನಾ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋದು. ಈಗ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುರುತಿರಬೇಕು, ಈ ನಮ್ಮ ಐನಾಪುರ ಯಾತ ನೀರಾವರಿ ಮತ್ತು ಆ ಕಡೆ ಕರಿಮಸೂತಿ ಯಾತ ನೀರಾವರಿ, ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಂಗಸುಳಿ, ನವನ್ಯಾಳ್, ಅಲ್ಲಿ ಕೆಂಪವಾಡ್, ಸಿದ್ದಿವಡಿ ಈ 4 ಊರಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ವು. ಅಲ್ಲಿ ಆ ಕರಿಮಸೂತಿ ಮ್ಯಾಗ ಪಾರ್ತನಹಳ್ಳಿ, ಗುಂಡೇವಾಡಿ, ಮೈನಟ್ಟಿ, ಅಬ್ಬಾಳ ಬರ್ತಿದ್ವು. 10 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಬಿಂದಲಿಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ನಾ ಯಾವ ದಿವಸ ಶಾಸಕ ಆಗೀನಿ, ಆ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮೇಜರ್ ಇರಿಗೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಕರೆಸಿ ಒಂದೇ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟೀನಿ, ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ನೀರಿನೇನು ಪಾಲೈತಿ ಅದು ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕು. ಪ್ರತಿ ಒಂದು ಹಳ್ಳಿದೇನು ನೀರಿನ ಪಾಲೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗಲೇಬೇಕು. ಮತ್ತು ಅದು 3ನೇ ದಿವಸ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನೀರು ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ ಏನು ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾವ ಊರಾಗ ಟ್ಯಾಂಕರ್ ಮುಖಾಂತರ ನೀರು ಕುಡಿ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಸಂಗ ಬರ್ತಿತ್ತು ಯಾವತ್ತು, ಅಲ್ಲೇ ಈಗ ಪಾರ್ತನಹಳ್ಳಿ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಕೆಂಪವಾಡ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಊರಾಗ 1,00,000 ಟನ್ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಸಲಕತ್ತಾರು. ಅಲ್ಲಿದ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವ್ರ ಹತ್ತವ್ರು ನಮ್ಗೆ ಈಗ ಏನೂ ಬೇಡ, 1,00,000 ಟನ್ ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಎಷ್ಟಾದ್ರು ಸುಮಾರು 27 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ಊರು ದುಡ್ಡು ಬರ್ಲಾಗ್ತಾವ ಅಲ್ಲಿ. यावेळी आर एम पाटील, पीकेपीएसचे अध्यक्ष मुर्ग्याप्पा मगदूम, ग्रामाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिरूर गावचे अध्यक्ष बाळू हजारे, दोंडीराम हवळेकर सह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश, अरकेरी, कॅनन सिटी न्यूज. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. कर्नाटक सरकारचे माजी
माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा वाढदिवस साजरा, विविध सामाजिक उपक्रम राबून केला वाढदिवस साजरा, अनेकांनी शंकरगौडा पाटील यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांचे क्षेत्र लहान मुलाला सोपवणार, बी वाय विजयेंद्र करणार आता शिकारीपूरचे प्रतिनिधित्व, 2023 मध्ये शिकारीपूर मधून विजयेंद्र निवडणूक लढणार असल्याचे निश्चित। जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून, प्रियसीचा खून करून प्रियकराने केली आत्महत्या, बेळगाव शहरातील बसव कॉलनी येथे घडली घटना। आता वेळ झाली इथंच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी।